देवेंद्र फडणवीस बोलत आहेत थेट प्रक्षेपण. नक्षलवाद्यांचा प्रमुख ज्याच्यावर 15 लाख रुपये रिवॉर्ड होता आणि तो नालासोपाराला जाऊन त्या ठिकाणी लपलेला होता, त्याला पकडण्यात आलेला आहे आणि झारखंडच्या हवाली आता त्याला करण्यात येत आहे. याच्यामुळे नक्षलवादी चळवळीला एक मोठा धक्का बसणार आहे. ही एक अतिशय चांगली कारवाई ही आपल्या महाराष्ट्राच्या एटीएसनी केली आहे आणि म्हणून मी एटीएसचं अभिनंदन करतो. नीती आयोगाची आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक नीती आयोगासोबत बैठक झाली. नीती आयोगाचे सीईओ आणि संपूर्ण टीम या बैठकीला हजर होती आणि मुळातच या बैठकीचं उद्दिष्ट असं होतं की नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील एक इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ही तयार करायची आणि त्या दृष्टीने एक महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही पण प्रेझेंटेशन केलं. एक नीती आयोगानेही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कशा प्रकारे मदत होऊ शकते या संदर्भातलं प्रेझेंटेशन केलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आता या गोष्टीला तत्वत संमती दाखवली आहे की अशा प्रकारचे एक इन्स्टिट्यूट आम्ही महाराष्ट्रात तयार करू. लवकरच या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा निर्णय आम्ही घेऊ आणि ही इन्स्टिट्यूट कशी असेल, त्याच्या अंतर्गत काय काय येईल या सगळ्या गोष्टी त्या मंत्रिमंडळ निर्णयाच्या नंतर आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. प्रामुख्याने मॉनेटायझेशन ऑफ असेट्सचा विषय असेल किंवा ब्लॉकचेन इन ऍग्रीकल्चर असेल किंवा या ठिकाणी संपूर्ण ट्रान्सपोर्टेशन अल्टरनेट फ्युएलवर नेण्याचं किंवा ईव्ही पॉलिसी असेल किंवा अपारंपरिक ऊर्जेचा वापर अधिक प्रमाणात करण्याचे विषय असतील किंवा ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून हेल्थकेअर आणि शेतीचं क्षेत्र याच्यामध्ये परिवर्तन करण्याचा विषय असेल, असे अनेक विषय म्हणजे मी काहीच बोटावर मोजण्यात विषय या ठिकाणी चर्चेला आलेले आहेत आणि या सगळ्या विषयांवर नीती आयोगाने प्रचंड अभ्यास केलेला आहे. विशेषतः एक नीती आयोगाने महत्वाचं टूल तयार केलं आहे की ज्याच्यामध्ये आज सगळ्या विभागांमध्ये डेटा तयार होतो पण तो डेटा एकमेकाशी बोलत नाही. म्हणजे एखाद्या विभागामध्ये ही माहिती असते की एखाद्या एरियात डायरिया जास्त आहे, दुसऱ्या विभागात ही माहिती असते की खराब पाणी कुठे आहे, पण या दोघांचं कोरिलेशन होत नाही आणि त्यामुळे डेटा ड्रिव्हन अशा प्रकारचे निर्णय होत नाही. तर नीती आयोगाने टूल तयार केलं आहे की ज्या टूलमध्ये हा संपूर्ण डेटा जो राज्यातल्या सगळ्या विभागात तयार होतो हा एकत्रित होऊन या डेटाचं अनालिसिस होऊन त्याच्या आधारावर आपल्याला निर्णय घेता यावेत अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी उभी केली आहे. ती व्यवस्था राज्यातही उभी करण्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी सूतोवाच केलाय. मला असं वाटतं की ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी हा जो एक अत्यंत महत्वाकांक्षी अशा प्रकारचा आपला प्रोजेक्ट आहे त्याही संदर्भात नीती आयोगासोबत आम्ही काम करतो आहोत आणि या सगळ्या गोष्टी आज चर्चेमध्ये आल्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्या संदर्भात अतिशय सकारात्मक अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रामध्ये नीती आयोगाच्या धर्तीवर एक ट्रान्सफॉर्मेशन करणारी अशा प्रकारची इन्स्टिट्यूट आम्ही तयार करणार आहोत. तर मराठवाड्यात लातूर आणि बीड या भागात संततधार पाऊस झालाय. गोगलगायग्रस्त शेतकऱ्यांना मदत तुम्ही दिली आहे, परंतु संततधारग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी देणार आहात? संततधार पावसामुळे जिथे पिकाचं नुकसान झालं असेल आणि 33% वर नुकसान असेल तिथे मदत केली जाईल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केली आहे. त्याचे काही जीआर निघालेले आहेत, काही जीआर निघता आहेत आणि आता नव्याने पुन्हा पाऊस पडलाय, त्यात जर काही नवीन क्षेत्र पुन्हा बाधित झालं असेल तर त्याचेही पंचनामे करण्यात येतील आणि त्यांनाही मदत करण्यात येईल. सर, इंदिरा बताई की लेफ्ट पार्टी से संबंधित आज एक शख्स को गिरफ्तार किया है, काफी उसका रोल रहा है महाराष्ट्र में और एक्टिव भी था. देखिए, कुल मिलाकर नक्सलवादी आंदोलन में उनके नेता के रूप में जिसको माना जाता है इस प्रकार के व्यक्ति को महाराष्ट्र के एटीएस ने गिरफ्तार किया है. उनके ऊपर 15 लाख रुपए का इनाम था उनको पकड़ने के लिए और झारखंड की पुलिस उनको लगातार ढूंढ रही थी और ऐसे व्यक्ति को नालासोपारा से अरेस्ट किया गया है. महाराष्ट्र एटीएस की एक बहुत अच्छी कार्रवाई है, मैं उनको बधाई देता हूं. और इस अरेस्ट के कारण एक जो नक्सलवादियों का नेटवर्क है उस नेटवर्क का भी बड़ा खुलासा होने वाला. सर, महाराष्ट्र में भी नीति आयोग की धरती पर यहाँ पर एक आप इंस्टीट्यूट खोलने जा रहे हैं, उसका क्या क्या फायदा होगा? आज
हमारे माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में नीति आयोग के सीईओ और नीति आयोग के प्रमुख अधिकारियों के साथ हमारी बैठक हुई है और महाराष्ट्र में भी नीति आयोग की तर्ज पर एक ट्रांसफॉर्मेशन इंस्टीट्यूट हम खड़ी करेंगे, इसका तत्वता फैसला आज हमने लिया है, मुख्यमंत्री जी ने लिया है और अलग अलग क्षेत्र में हम लोग इसके माध्यम से काम करेंगे, चाहे वो खेती का क्षेत्र हो, चाहे ट्रांसपोर्टेशन का क्षेत्र हो, चाहे ब्लॉकचेन का क्षेत्र हो, ये सारे क्षेत्रों में न्यू एंड इमर्जिंग टेक्नोलॉजीज का क्षेत्र हो, इनोवेशन का क्षेत्र हो, ये सारे क्षेत्रों में महाराष्ट्र नीति आयोग के साथ काम करेगा और हम लोग एक नई इंस्टीट्यूट यहाँ पर तैयार करेंगे। थैंक यू।